पाळीपुरी बनवण्यासाठी मी इथे भिजत घातले सफेद वटाणे अर्धा किलो। मी 7 जणांसाठी पाळीपुरी बनवणार आहे। आणि इथे मी भिजत घातले चिंच आणि खजूर। इथे मी आता चिंच आणि खजूर मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे। बारीक म्हणजे आपली चिंचेची चटणी तयार होईल। थोडंसं पाणी घालते मी यात। थोडस गूळ घालणार आहे, एकदम थोडस, कारण की काही गरज नाही आहे ऍक्च्युली गूळ घालायची, पण आम्हाला थोडं गूळ म्हणजे गोड लागतं, म्हणून मग मी याच्यात थोडस गूळ घालते। इथे आपली चिंच आणि खजूर याची गोड आणि आंबट चटणी तयार आहे। चटणी आपली ती एकदम पौष्टिक असते, कारण ह्यात खजूर आहे। कारण की बाहेर आपण जी चटणी खातो म्हणजे पाणीपुरीला जी वापरली जाते ती एवढी हेल्दी नसते, तर खजुराची चटणी खूप छानही लागते आणि पौष्टिकही असते। आता मी बनवणार आहे पुदिन्याची चटणी। मी पुदिना व्यवस्थित धुवून घेतली आहे। दुसरं मी घेतलंय इथे हिरव्या मिरच्या 7-8, जिरं घेतलंय, त्यानंतर आपलं मीठ नेहमी आपण वापरतो ते, आणि सेंधव मीठ पण घेतलंय मी। त्याच्यानंतर मी घेतलंय थोडासा गूळ आणि लिंबू। पुदिना घेतलाय मिक्सरमध्ये, सेंधव मीठ घेतलंय, साधं मीठ घेतलंय, नंतर मी लिंबू घेते मी पिळून। हे सर्व मिश्रण मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। आता आपली ग्रीन चटणी पण रेडी आहे। प्लस पाण्यामध्ये मी घेतलं आहे पाणीपुरी मसाला एव्हरेस्टचा, पूर्ण एक पॅकेट टाकलं आहे मी 4 ग्लासला। आता मी घालणार आहे चाट मसाला 1 चमचा। 1 चमचा मी सेंधव मीठ टाकते। आता आपण हिरवी चटणी बनवली होती ती मी घालणार आहे 1 चमचा। अजून एक घालते, हे मिक्स करते मी व्यवस्थित। हे जे पाणी आहे हे 2-3 तास अगोदर जर रेडी केलं आपण तर ह्याची टेस्ट खूप छान होते। आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी आहे, त्याच्यानंतर ग्रीन चटणी रेडी आहे, आणि खजूर आणि ह्याची चिंचेची पण चटणी रेडी आहे। इथे कुकरमध्ये मी आता सफेद वटाणे उकडायला ठेवते आहे, आणि त्याच्यात बरोबर मी 4 बटाटे घेतलेत आणि हळद टाकली आहे, आणि आता टाकणार आहे मीठ। आणि थोडस ऑइल पण ह्यात मी टाकले, आणि 3 ते 4 शिट्टे आपल्याला द्यायचे आहेत। मी आणल्यात पाणीपुरीच्या या पुऱ्या, आणि मी पहिल्यांदा ह्या विकत आणल्यात, तर मी बघणार आहे ह्या कशा लागत आहेत। आता तळते मी। टेस्ट करायचं बाकी आहे। मी इथे वेगळ्या पुऱ्या पण आणल्यात आणि त्या मी ओव्हन मध्ये गरम करणार आहे, हे बघा, कारण थोड्या नरम असतात ना त्या, त्यामुळे मग अशा पद्धतीने त्या आपण गरम करायच्या, छान खुशखुशीत होतात। आपले वटाणे, सफेद वटाणे चांगले शिजले आहेत, गरगट झाले आहेत मस्त। आणि दुसरं म्हणजे काय की ह्यात मी आता ते उकडलेले बटाटे आहेत हे बघा, हे काढलेत मी त्यातून, आणि एकच बटाटा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे फक्त, आणि मस्त सॉफ्ट करून घ्यायचं हे सगळं। आता मी हे सगळं बाउलमध्ये व्यवस्थित काढून ठेवलेलं आहे, चटणी, कांदा, परत ही बारीक शेव यूज करायची आहे नेहमी, ही डाळ, त्याच्यानंतर हे गरगट केलेलं आपण सफेद वटाणे, आणि आपलं हे पाणी। तनुश्री आता टेस्ट करणार आहे। तनुश्री पहिले भरून देते वेदश्रीला। मस्त
मस्त, दोघींची पाणीपुरी एकदम फेवरेट ना। मनुखा कसे लागली टेस्ट? बरोबर फुटली ना तुझी पण? आता तनुश्री टेस्ट करते मस्त आहे ना। Like, subscribe, share, comment, and please don't forget to on the bell to get our notifications. Thank you.